मुलानो तुम्हाला पावसाळा आवडतो का चला आपण ह्या धड्यात एक पावसाळ्याची गोष्ट ऐकूया आणि तीन अंकी संख्यांच्या बेरजेची काही मजेशीर उदाहरणे पाहूया एक दिवस टिंकू नागतोडा मजेत व्हायोलिन वाजवत फिरत होता अचानक त्याची नजर एका मुंग्यांच्या आणि उंदरांच्या समूहावर गेली मुंग्या आणि उंदीर दोन्ही काही खाऊचे तुकडे उचलून घेऊन जात होते तिथे दोनशे सदतीस मुंग्या आणि एकशे त्रेपन्न उंदीर होते तुम्ही सांगू शकता का की त्या समूहात एकूण किती प्राणी होते समूहातल्या एकूण प्राण्यांची संख्या मिळवण्यासाठी आपण दोनशे सदतीस आणि एकशे त्रेपन्न ची बेरीज करूया पहिल्यांदा आपण दोनशे सदतीस आणि एकशे त्रेपन्न टोकन पद्धतीत लिहूया आपल्याकडे एकूण दहा एक चे टोकन आता आपण काय करू? बरोबर, आपण हच्च्याचा वापर करूया दहा एकचे टोकन मिळून आपण एक दहा चे टोकन बनवू या दहाच्या टोकनला बाकीच्या दहाच्या टोकन सोबत लिहूया आणि हच्च्या पद्धतीचा वापर करून आपण ह्याला दहा अंकाच्या स्थानात एक लिहूनही दर्शवूया आता आपल्याकडे एक चे टोकन उरले नाही तर मग आपण ह्याला कसे मांडायचे ह्यासाठी आपण एक शून्य लिहूया दहा अंकाच्या स्थानात लिहिलेल्या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल नऊ आता शेवटी आपण शंभर अंकाच्या स्थानातल्या आकड्यांची बेरीज केली तर आपल्याला तीन मिळतील अशा प्रकारे समूहात एकूण तीनशे नव्वद प्राणी आहेत टिंकूने मुंगीला विचारले की ती एवढी मेहनत का करतीये मुंगीने काही एक उत्तर न देता ती आपला खाऊ उचलून अधिक वेगाने निघून गेली टिंकू थोडा वेळ चकित झाला आणि एका झाडाच्या सावलीत आरामात झोपी गेला दुसऱ्या दिवशी नागतोड्याला त्या समूहात अजून जास्त मुंग्या आणि उंदीर दिसू लागली आता तिथे तीनशे एकोणसाठ मुंग्या आणि दोनशे पस्तीस उंदीर होते चला तर मग एकूण प्राण्यांची संख्या किती झाली ते पाहूया चला तर मग आपण ही बेरीज टोकन पद्धतीशिवाय करूया आधी आपण तीनशे एकोणसाठ आणि दोनशे पस्तीस ला शंभर दहा आणि हे बरोबर आहे ना आता आपण काय करायचे आपण एकाच्या जागी लिहिलेल्या अंकांची बेरीज करूया नऊ अधिक पाच किती येईल चौदा चौदाला ला आपण हातसा पद्धतीने कसे लिहू एकदम बरोबर आपण चौदाच्या चार ला चा आणि मग एक ला म्हणून अशा पद्धतीने मांडूया आता दहाच्या स्थानाचे सगळे आकडे एक पाच आणि तीनची ची बेरीज किती येईल नाऊ आता आपण स्थानाच्या आकड्यांची बेरीज करू तीन अधिक दोन झाले पाच अरे वा यावेळेस त्या गर्दीत पाचशे चौऱ्याण्णव प्राणी आहेत टिंकूने यावेळेस एका उंदराला विचारले की तुम्ही सगळे हा खाऊ का गोळा करत आहात उंदीर चालता चालता टिंकूला म्हणाला की पावसाळा येतोय आणि पावसाळ्यात जेवण शोधायला खूप अवघड जाते म्हणून मुंग्या आणि उंदीर मिळून पावसाळ्यासाठी अन्न गोळा करतायत टिंकू त्यावर हसला आणि म्हणाला की तुम्ही उगाच इतकी मेहनत करताय तुम्ही पण माझ्यासारखं नाचून फिरून मजा केली पाहिजे असे बोलून टिंकू आपलं व्हायोलिन वाजवत तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी जोरात पाऊस सुरू झाला टिंकू भुकेलाहून अन्नासाठी इकडे तिकडे शोध घेत होता तेव्हा तो मुंग्या आणि उंदरांच्या घरापाशी पोचला त्याने उंदरांची माफी मागितली आणि त्याला त्याच्या बेजबाबदारपणाचा धडाई मिळाला आता त्याला समजलं होतं की कष्ट करण्यातच समजूतदारपणा आहे उंदरांनी त्याला खायला दिलं आणि सगळेजण मिळून पावसाळ्याचा आनंद घेऊ लागले मुलानो ह्या धड्यात आपण तीन अंकी संख्यांच्या बेरजेची काही मजेशीर उदाहरणे पाहिली